आता बातमी जरांगेंसंदर्भातली आहे. 13 जुलै नंतर पुढील दिशा ठरवणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. तर 288 उमेदवार उभे करायचे की उमेदवार इतरांचे पाडायचे याबाबतचा निर्णय 13 जुलै नंतर घेणार असल्याचं जरांगे म्हणालेत. तसंच भुजबळ हे खोडसाळ माणूस असल्याचा टोला सुद्धा जरांगेंनी पुन्हा एकदा लगावलाय. दरम्यान भुजबळ रॅलीमध्ये त्यांचे लोक घुसवून गडबड करू शकतात असा संशय सुद्धा जरांगेंनी यावेळी व्यक्त केलाय. आपण पाहतोय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी ही महत्वाची विधानं केली. 2 घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणारे. फक्त इच्छाशक्ती त्यांची पाहिजे. पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे 13 तारखेच्या नंतर, कारण हे 5 टप्पे होणार आहेत. सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही. पण एका गोष्टीवर आम्ही पहिल्यापासून ठाम आहे. 288 उमेदवार उभा करायचे का 288 पाडायचे, नाविलाज आहे आमचं. कारण माणूस खुनशी आहे, खोडसाळ सवय पहिल्यापासून. येवल्याचा छगन भुजबळ पहिल्यापासून सवय आहे. त्याच्यामुळं त्यो 100% असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकाला सांगून फुगवील, त्यांना काही आमिष दाखवील, त्यांना काही पदं दाखवील आणि आमच्या रॅलीत काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लावीन. कारण त्याला सगळा जबाबदारच मग छगन भुजबळ असणार. हो, कारण सरकारसुद्धा जबाबदार राहणार आहे, कारण ते सरकारमध्ये.